जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर टोमॅटो घेऊन जाणारी पिकअप गाडीचा टायर फुटल्याने ती पलटी होऊन त्याचा अपघात झाला. याविषयी सविस्तर माहिती अशी की सध्या टोमॅटोला 400 ते 500 रुपये प्रति कॅरेट बाजारभाव मिळत असल्याने लांबून शेतकरी लोक या ठिकाणी टोमॅटो घेऊन येत असतात. आज ओतूर येथील शेतकरी कैलास तांबे हे टोमॅटोचा भरलेला पिकअप गाडी नंबर MH 14 EM 5662 ने टोमॅटो घेऊन नारायणगाव येथील अजितदा व्यापारी संकुल मध्ये विक्री करिता निघाले असता त्यांचा पिकअप ट्रक पुणे नाशिक हायवे ला एका नर्सरी समोर आला असताना पिकअपचा टायर फुटून गाडी पलटी झाल्याने सर्व टोमॅटो कॅरेट रस्त्यावर अस्तावस्त पडले होते. त्यानंतर लोकांनी त्यांची गाडी बाजूला करून हायवे मोकळा करून दिला. शेतकऱ्याचे अशा प्रकारचे नुकसान झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. न्यूज रिपोर्टर आयुब शेख, शिवनेर प्राइम जुन्नर. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.